अनेक प्रकारे पाहिजे असं नाव हे घट्ट त्यांना द्यायला पाहिजे. आता हे घट्ट तर तयार होईल, ते योग्य जागी लावलंही पाहिजे. पण ह्या बरोबर मी तुम्हाला आणखी एक सांगतो की त्याच्याबरोबर पाण्याची एक सोय करायला पाहिजे. ती जवळपास सकाळी भांडी दाखवली तुम्हाला असतील तर त्यामध्ये पाणी ठेवलं पाहिजे. आणि दुसरं बऱ्याच वेळा ठिकाणी लक्षात येत नाही तर त्याच्यामध्ये काय झालं की डांबरीकरण आणि काँक्रीटीकरण झालेलं आहे, त्यामुळे काय झालं की ह्या चिमणीला दोन गोष्टीची गरज असते. एक पाणी म्हणजे पाणी पिण्यासाठी आणि पाणी स्नान. आपण आंघोळ करतो की नाही आहे का पाणी येतो ना घरी चार दिवसांनी किंवा ना म्हणजे चार दिवसांनी आंघोळ करतोय का नाही ना. तर चिमणीला देखील पाण्याची आंघोळीची गरज असते. त्याची चिमणी बघितली का कधी पाण्यामध्ये असे असे पंख करून ते बघा. आणि दुसरं म्हणजे माती तिला लागत असते, धूळ स्नान म्हणतात त्याला. तर ह्या काँक्रीट आणि डांबरीकरणामुळे काय झालंय की हे धूळही मिळत नाही, त्यांना मातीही मिळत नाही आणि धूळ त्यांना काय लागते तर धूळ स्नान करावं लागतं त्यांना. म्हणजे काय की अंगावर माती टाकून घेतात कशासाठी, तर ह्या पक्ष्यांच्या अंगावर छोटे छोटे जंतू वगैरे आलेले असतात तर ते करण्यासाठी झटकून माती टाकली की त्याच्याबरोबर ते निघून जातात. आणि याशिवाय त्या मातीमधल्या काही मुंगे असतात, त्या मुंग्याही आपल्या पंखावर ते सोडतात. कारण काय की मुंगेमध्ये फॉर्मिक ॲसिड असतं तर ते त्यांच्या क्लिनिंग म्हणतात, त्याला चोचणी हे करतात पंख सारखं पक्ष. तर त्यावेळेला त्या बऱ्याच वेळेला मुंगे घेऊन त्याच्यावर रगडत असतात, त्यामुळे ते फॉर्मिक ॲसिड येतं आणि हे जीवजंतू आहेत ना त्यांचं निर्जंतुकरण होऊन जातं, ते निघून जातात. अशा तऱ्हेने स्वच्छतेच्या कारणासाठी माती ही हवी आहे. त्यामुळं तुमच्या आसपास जर कुठं काही डांबीकरण असेल नसतं तर एक मोठ्या अशा ह्याच्यामध्ये तुम्ही मातीसुद्धा ठेवा आणि त्याच्यामध्ये ही चिमणी करून टाकेल स्नान मस्तपैकी. आणि त्याच्या म्हणजे राहण्याची सोय करतो आहे, पाण्याची सोय करतो आहे आणि धूळ स्नानाची म्हणजे निर्जंतुक स्वतःचं शरीर ठेवण्यासाठी हे पाहिजे. फूड हे द्या न द्या म्हणजे मी मला जर विचारलं तर त्या अन्न प्रोव्हाइड करायचं नाही खरं तर कुठल्याही पक्षांना, त्यांचं ते ओळखून आणतात. पण त्यांना घरटी करायला जागा मात्र दिली पाहिजे. आणि पाण्याचं दुर्भिक्ष फार आहे तुम्हाला माहिती आहे, त्यामुळं पाणी आणि ही माती या तीन गोष्टी ते अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही जर अन्न ठेवत असाल तर ते थ्रूआउट इयर ठेवायला पाहिजे. कारण एक दोन चार दिवस ठेवलं पुन्हा ते पाचव्या दिवशी बर्ड येणं अधिकच मिळतंय खायला म्हणून. आणि त्यावेळेला जर तुम्ही अन्न ठेवलं नसेल तर ते पुन्हा त्यांना हुडकत हुडकत जावं लागेल, दमलेलं असतील तर त्यामुळे असं करायचं नाही आहे ते. भारतामध्ये चिमण्याचे जवळजवळ 6 ते 7 प्रकार सापडतात. आपल्या याच्यामध्ये 28 प्रकारच्या चिमण्या आहेत आणि चिमणी सदृश्य असे 43 पक्षी आहेत. तर त्यातल्या 28 चिमण्या तरी सापडत असल्या तरी त्यातल्या 6 चिमण्या आपल्या सोलापूर परिसरात दिसतात, हे भारतामध्ये दिसतात असं म्हणूया. तर त्या सगळ्याचं हे करायला पाहिजे, आपल्याला चिमणी वाचली पाहिजे. चिमणी हे मोठ्या प्रमाणावर कीड खात असते, सर्वच पक्षी त्यांचं मुख्य अन्न हे आहे. आणि बऱ्याच वेळेला तुम्ही पाहिलं असेल की चिमणी ही बऱ्याच वेळेला काय करते की धान्य खाते, ती मुख्यतः ती धान्यच खाते. पण बऱ्याच वेळेला तुमचं आमचं उष्ठवरलेलं खरकट जे आहे ना ते सुद्धा खात असते. परंतु एक लक्षात ठेवा, 12 महिने तिला खरकट किंवा असं अन्न खाऊन चालत नाही, तिला किडे हे खावा लागतात आणि किडे आणावे लागतात. कशासाठी, कारण त्यांची पिलं म्हणजे वर्षातनं जवळजवळ 4 वेळा स्पॅरोज त्यांची वीण होत असते, प्रजनन होत असतं 4 वेळा वर्षात. म्हणजे जर तिला 3 महिन्यांनी त्यांचं एक पिढी येत असते जन्माला, तर हे जन्माला आलेली जी पिल्लं आहेत त्यांना प्रोटीनचा आहार लागतो, प्रथिनं म्हणतो ना आपण. कारण प्रथिनं पाहिजे तरच त्यांची हाडं आणि सगळं बळकट होतं. तर त्यासाठी जे प्रथिनं त्याला दिली पाहिजेत म्हणून पिल्लांची वाढ होत असताना मुख्य आहार हा आळ्या किंवा किडक हे ठरवत असतात. आणि मग एकदा मोठं झाल्यानंतर मग ते ऑप्शनल आहे, मांसाहारी शाकाहारी काय खायचं ते खायचं. फक्त अंडी घालायच्या वेळेला मात्र पुन्हा त्यांचा आहार नॉनव्हेज ठरवला. तर अशा तऱ्हेने हे खरं